आपण हा जा पहिला व्हिडिओ आहे ना तो रेकॉर्ड करणार आहोत, नंतर से आपण काही करणार नाही आहोत. की थोडस सगळ्यांना, अजून कोणाला जॉईन करायचं असेल तर त्यांना आपण कळण्यासाठी म्हणून पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करणार. नंतरचे काही रेकॉर्डेड नसणार आहे, कारण योग वर्गाला अपेक्षा अशी आहे की तुम्ही प्रत्यक्षात केलं पाहिजे. रेकॉर्डेड करा का युट्यूबवर, मग चिकार आहेत की रेकॉर्डेड, मग आपल्याला रेकॉर्डेड देण्यात काय पॉइंट आहे? आपण काही जगा वेगळं काही करत नाही हो तिथे. जे सार्वजनिक योग शिकवतात, जे सूक्ष्म व्यायाम शिकवतात तेच करणार आहोत, पण प्रत्यक्ष जेव्हा आपण गाइडेड करतो तेव्हा जो आपल्याला फायदा मिळत असतो तो रेकॉर्डेड वरून नाही मिळत. हा त्याच्या मागचा हेतू, आणि त्यामुळे प्रत्यक्ष ग्रुपने तुम्ही करता तेव्हा फायदा जास्त होतो म्हणून करायचा आहे. त्यामुळे मला बऱ्याच जणांनी विचारलं याचं रेकॉर्डिंग मिळेल का, म्हटलं मी रेकॉर्डिंग याचं करणार नाहीये, पण पहिल्या वर्गाचा करू, म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरं लोकांना मिळतील की का नाही रेकॉर्डिंग, का नाही प्रत्यक्षात करणं अपेक्षित आहे. मग एखादा क्लास आपला मिस झाला तर चालेल का? हो चालेल ना, म्हणजे कारण शेवटी बायकांचा विशेषतः हा प्रश्न येतो. आता नवरात्र आहे, मग नेमके आता तुम्ही म्हणालात घरात पाहुणे आले, मग मी काय करू? एखादा क्लास मिस झाला तर चालेल, पण अजिबात न करण्यापेक्षा जे करतोय ते यांनी आपल्याला फायदा होईलच. आणि आपल्याला एकदा पहिले 2-3 क्लास आपण जॉईन केले ना की आपल्याला लक्षातच येईल की आपल्याला ती कशी गती येते क्लासची, आपण सूक्ष्म व्यायाम कसा करायचा, तर थोडस पुढे मागे आपण आपला सुद्धा तो करू शकतो, म्हणजे ह्याच्या गतीने जायला. मग मी सूक्ष्म योग ह्याचं नाव ठेवलेलं आहे. सूक्ष्म योग म्हणजे मी आसनं ह्याच्यात घेणार नाही, याचा अर्थ अगदी झिरो लेवल असेल आसनांची असं नाही. एखाद वेळेला ओघात काही एखाद दोन आसनांचा उल्लेख करीन ते सांगेन तो भाग वेगळा, पण म्हणजे आसनांवर माझा भर नाहीये. दोन कारणांनी भर नाहीये, मला स्वतःला येत नाहीत काही फिजिकल डिसॅबिलिटीज मुळे मला येत नाहीत आसनं करता, तर त्याच्यामुळे मला ते बरोबर वाटलं नाही की मी ते शिकवलं. मग मला जे येतं ते हलकं फुलकं आहे, आणि अनेकांना असं वाटत असतं की मला एवढं हेवी नाही जमणार, मग मला करताच येणार नाही का योग. तर योगामध्ये एक खूप चांगला श्लोक आहे हठयोग प्रदीपिकेत, मला तो योग पाठ नसला तरी त्याचा अर्थ असा आहे की योग हा सर्वांसाठी आहे. या भूतलावर जे जे मनुष्य आहेत, अगदी अबाल वृद्धांपासून आजारी लोकांपासून सगळ्यांसाठी आहे. मग माझ्या मनात हाच प्रश्न येतात की आजारी किंवा ज्यांच्या अंगात एवढी शक्ती नाही आसनं बिसनं सगळं करण्याची, मग त्यांच्यासाठी योग कसा उपयोगी पडेल? तर हा जो सूक्ष्म योग आहे जो हलका फुलका करायचा आहे, म्हटलं तर बॉडी मेंटेन करायची, शक्ती वाढवण्यासाठी आसनं असतात निश्चितच, फिजिकल म्हणजे मस्क्युलर शक्ती वाढवण्यासाठी, पण आहे ती शक्ती जर मेंटेन करायची असेल आपल्याला तर सूक्ष्म योग फारच उत्तम. आणि शक्ती वाढवण्यासाठी आपण प्राणायाम घेणार आहोत ज्याच्यात आपल्याला फिजिकल खूप करायला लागणार आहे. म्हणून मला असं वाटलं की मी सूक्ष्म योग करत आले तर आपण लोकांना सूक्ष्म योगच शिकवावा असं मला वाटलं. आणि माझ्या माहितीत तरी अजून कुठे असं सूक्ष्म योगाचे वर्ग घेत नाही, म्हणजे प्री नेटल नेटल घेतात, पण त्याच्यात पण आसनं आणि त्याच्यावर भर, म्हणजे त्याच्यावर भर जास्त असत. सूक्ष्म योगाचा फायदा अजून एक असा आहे की सूक्ष्म योग हा तुम्हाला अंतरंगाकडे घेऊन जाणारा जास्त योग आहे, आणि माझा भर अंतरंग साधनेवर असल्यामुळे मला सूक्ष्म योग खूप आवडतो. म्हणजे असं मला कधी काही मिसिंगच वाटत नाही, नुसतं सूक्ष्म योग केलं तरी पुरेसा आहे असं वाटतं. जसं मी विभागीय श्वसन म्हटलंय, प्राणायाम न करता तुम्ही नुसतं विभागीय श्वसन जरी केलं, म्हणजे काही जणांना प्राणायाम जमत नाही, हा त्यांचे फुफ्फुसाची कपॅसिटी कमी असते, नुसतं विभागीय श्वसन केलं तरी तुम्हाला फायदा आहेच, नाही असं नाही, तर तो आपल्या क्षमतेप्रमाणे आपण ते कसं रेग्युलेट करायचं काय, तर ते पण मी ह्याच्यात शिकवलं. कारण भरपूर क्षमता असणाऱ्यांसाठी योग वर्ग भरपूर आहेत, कमी क्षमता असणाऱ्यांची योग वर्ग थोडे कमी आहेत, वयस्कर लोक आहेत,
घरातच आहेत, अगदी बेडरिडन नाही म्हणणार पण घरातल्या घरातच त्यांना वावरता येतं, अशा लोकांसाठी खरा हा वर्ग सुरू केला. हा पहिला वर्ग आहे. दुर्दैवाने मला याचं लोकांना सांगायला खूप वेळ मिळाला नाही, आणि मी पण 2-4 दिवस बाहेरगावी होते त्यामुळे मला पर्सनली सुद्धा कोणाला सांगता आलं नाही, त्यामुळे खूप जणांपर्यंत पोचलंच नाही आहे की हा वर्ग आहे असं. पण मला असं निश्चितपणे वाटतं की हा वर्ग कंटिन्यू व्हावा, 1 महिन्यापुरता मर्यादित नसून दर महिन्याला व्हावा, कारण शेवटी आपण एकत्र येऊन जो अभ्यास करतो, एकत्र येऊन जो योग करतो, त्याच्यात आपण म्हणतो कलेक्टिव जी एनर्जी असते ती, तेच सगळे गुण आहेत ते द्विगुणित करते. द्विगुणित नाही, कधी कधी 4 पट 5 पट सुद्धा आपल्याला त्याचा फायदा मिळतो. आणि असं आम्ही आमचं दर बुधवारी जे मेडिटेशन वर्ग होतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. आपण एकटे घरी मेडिटेशन करतो आणि ग्रुपमध्ये येऊन तेच मेडिटेशन आपणच आपलं करत असतो, तर फरक पडतो, त्याच्यात एनर्जीचाच फरक पडतो. आणि म्हणून मला असं वाटलं की हा योग वर्ग आपण घेत राहावा. फक्त मला 4 जण असतील तरी मला निश्चितच चालणार आहे, पण जास्त जण येऊ शकले तर मला जास्त फायदा आहे, मला आणि सगळ्यांनाच. आणि ह्याच्यात अजून एक पण माझा मानस असं काय आहे ते सांगते. मला हा फ्री घ्यायची इच्छा होती परंतु अगदी फ्री देऊ नये म्हणून मी थोडीशी फी आकारायचं ठरवलं. आणि त्यात सुद्धा मी जे सगळे हिलिंग वगैरे शिकले ते डॉक्टर न्यूटन, त्यांची QLU म्हणून युनिव्हर्सिटी आहे, त्यांचं खूप मोठं स्वप्न आहे की ती खूप मोठी युनिव्हर्सिटी व्हावी, ती हिलिंगची मेडिटेशनची आणि हे जे सगळे अंतरंग योग आहे त्याच्या संबंधाची सगळी ती युनिव्हर्सिटी असणार आहे, स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी असणार. तर त्याच्यात आपण त्यांच्याकडून खूप काही शिकलो, मी सगळं शिकलो म्हणणार नाही पण खूप काही त्यांच्याकडून शिकले, तर तिथे आपलं काहीतरी योगदान असावं म्हणून ही जी काही मी फी घेणार आहे. मी म्हटलं तरी म्हणजे संवाद सेंटर तर ही जी काही फी घेणार आहे याच्यातली अर्धी फी ही त्यांना डोनेशन म्हणून द्यायचं असा माझा मानस. त्यामुळे जास्त जण आली तर त्यांना डोनेशन जास्त जाईल, तर मी उचलून पैसे त्यांना जास्त देऊ शकत नाही, मग आपण काय करू शकतो, या पद्धतीने आपण कार्य करून आपण तेच डोनेशन गोळा करू शकतो, त्याच्यात आपलाही हिस्सा असावा त्या कार्यामध्ये, अशा पद्धतीने मी ठरवलं हे करायचं. अजून एक कारण हा योग वर्ग सुरू करण्याच्या मागचं खूप मोठं कारण आहे, मी नित्य योग करत आलेली आहे, ही सूक्ष्म साधना नित्य करत आलेली आहे, पण मात्र म्हणजे आपल्या आपण जागे असतो त्या 12-14 तासात डिव्हायडेड मी ही साधना करते, म्हणजे थोडीशी सकाळी करते, थोडी दुपारी, थोडी संध्याकाळी, थोडी रात्री झोपायच्या आधी, अशी मी डिव्हायडेड करते, ओव्हर एक दिवसात पूर्ण करते ही साधना. पण आता रिसेंटली आम्ही कॉन्शियसनेस हिल्स म्हणून डॉक्टर न्यूटनचा एक प्रोग्राम केला, अश्विनी योगिनी संजीवनी ह्या पण होत्या त्या प्रोग्रामला, तिथे आता तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आमच्याबरोबर केलेले आहेत प्रोग्राम्स, त्यामुळे की मास्टर्सकडून मेसेजेस येतात, तसे मला क्लिअर मेसेजेस, मी ऑडिओ पर्सन आहे मला दिसत नाही, मला मी पण ऑडिओ एकदम स्ट्रॉंग आहे माझा, मला कानात असं ऐकू आलं की तू योग साधना सलग कर आणि लोकांना शिकव. कारण मी सुरुवातीला जेव्हा योग शिकले तेव्हा मी लोकांना शिकवत होते, त्याच्यानंतर मी हे बंद केलं होतं शिकवायचं, आणि कारण काही नाही, विशेष कारण काही नाही, योग वर्ग खूप असतात त्यात मी कुठे एक ॲडिशनल करू म्हणून मी नव्हते करत, म्हणजे सूक्ष्म योग तू लोकांना शिकव असं मला स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स आल्या. आणि आता इथे सगळ्यांना माहितीच आहे की एकदा तुम्हाला मास्टर्सकडून इन्स्ट्रक्शन्स आल्या की त्या आदेशासारख्या असतात, तुम्हाला आवडो न आवडो, जमो न जमो, तुम्हाला ते करत
करणं हे तुमचं कर्म असतं असं म्हणून ते करायचंय. त्यामुळे मी नवरात्रानंतर सुरू करू वगैरे असं न करता मी म्हटलं आता नवरात्राच्या याला आणि नेमकं ऑक्टोबर महिना पण सुरू होतोय म्हटलं उत्तम दिवस आणि वेळ आहे तर त्याच्यामुळे मी ते सुरू करायचं ठरवलं. आणि म्हणून तडका फडकी ठरवलं विशेष नाही तर एक महिनाभर आधी ठरवून लोकांपर्यंत पोहोचून वगैरे जमलं असतं मला ते पण जास्त लोक आली असती पण म्हटलं नाही मास्टर्स बघून घेतील ना कोण कधी येणार काय ते मी कशाला ते करू त्यांनी सांगितलंय आपण करू तर अशा पद्धतीने मला हे प्रीअम्बल देणं खूप गरजेचं होतं. म्हणजे खरं सांगायचं तर हे प्रीअम्बल मी आधी देणार होते पण मला वेळच नाही मिळाला मी बाहेर गावी होते त्यामुळे म्हणून म्हटलं आजच्या पहिल्या वर्गातच देऊयात आणि मग कोणाला हवं असेल तर पुढल्या सोमवारपासून लोक जॉईन होऊच शकतात ते तुम्ही पण तुमच्या ग्रुप्समध्ये कळवा आणि फी भरून आलात तर जास्त चांगलं पण समजा कोणाला फी ही अडचण असेल तर त्याने मला सांगावं आपण असंही घेऊ शकतो काही मला मला प्रॉब्लेम काही नाहीये त्याच्यात पण मला असं मी सांगितलं असं की एनर्जी एक्सचेंज हा जो भाग आहे की आपण काहीतरी घेतो तेव्हा आपण देणं महत्वाचं असतं तर ते बॅलन्स आउट होतं ह्या दृष्टीने एनर्जी एक्सचेंज महत्वाची आणि दुसऱ्या दृष्टीने मी म्हटलं असं की मला माझ्या गुरुंना टीचरना हे डोनेशन स्वरूपात योगदान करायचं आहे इच्छा आहे माझी जास्त जमले तर जास्त चांगलं. तर आपण आता आजचा वर्ग सुरू करूयात. अजून काही संजू सांगायचं नाही ना राहिलं मग मी आमच्या ग्रुप मधल्याही कोणाशी काही बोलले नाहीये एवढे आम्ही बिझी होतो आता. नाही, काही काही नाही. आपण फक्त हे ऍडिशनल नाहीसे बाबांच्या ह्याच्यासाठी पण होत आहे. चालू. हो ते सांगायचेच विसरले की सध्या बाबा आणि ओशो ओशो गुरु म्हणून आणि बाबा वडील म्हणून त्यांना त्यांच्या त्यांना आपण ट्रिब्यूटला काय म्हणायचं आदरांजली तर त्यांना आदरांजली म्हणून बाबांचा भर खूप योगावर आणि याच्यावर होता आपण योग वर्ग सुरू करावे त्यांच्या नावे आनंद यात्री म्हणून जो आपण ज्या नावावर हे करतोय तर तुमचा आनंद वाढावा तर योग साधनेने तुमचा आनंद वाढवायचा आहे आणि ओशोंचा एक खूप महत्वाचं खूप पॉप्युलर वाक्य होतं झोरबा द बुद्धा म्हणजे प्रपंच आणि परमार्थ हा तुम्ही एकत्र साधू शकता आणि एकत्रच साधावा आनंदी राहावं जीवनात प्रपंचात कमी रस घ्यायचा नाही प्रपंचात ही पूर्ण रस घेऊन तुम्ही बुद्धत्व साधू शकता का तर ओशो म्हणाले हो साधू शकता आणि त्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे योग योग साधन आणि त्यातल्या त्यात हा सूक्ष्म योग म्हणजे निश्चितच ती साधना आहे तर म्हणून सूक्ष्म योग ठरवला त्यांच्या साठी घ्यायचा आणि 1 ऑक्टोबरला बाबांचा वाढदिवस असतो म्हणून पण आणि 1 ऑक्टोबरला माझा संन्यास दीक्षेचा वाढदिवस म्हणून पण असं हे 1 ऑक्टोबर पासून सुरू करायचं ठरवलं. तर आपण आता योग वर्गाला सुरुवात करू मी हा व्हिडिओ पॉज करते पॉज करायच्या आधी कोणा हा व्हिडिओ कर मी युट्यूबवर शेअर करणार आहे म्हणून मी सांगते कोणाला जॉईन करायचा असेल वर्ग तर जरूर जॉईन करा आणि मध्ये जॉईन केलात तरी चालेल आपल्याला आपलं काही नुकसान होत नाही हे आपले गुरु बघतात थोडासा उशिरा जॉईन केला तरी त्याची ती इंटेन्सिटी आहे ती आपल्याला तेवढीच मिळू शकते जसं एखादी शाळा असते कोणाला तरी खरं म्हणजे जून पासून वर्ग सुरू होतात हल्ली वेगवेगळ्या वेळेला होतात पण आपल्या वेळेला जून पासून सुरू व्हायचं तर कोणीतरी जुलै ऑगस्ट मध्ये जॉईन झालं तरी टीचर्स बघून घेतात ना ह्याचा आधीचा अभ्यास पूर्ण झालाय तसं आपले जे गुरुजन आहेत तर ते बघून घेतात की ह्या व्यक्तीला तुम्ही जर सिन्सिअरली करत असाल
तर तुमचं नुकसान होणार नाही हे मास्टर्स बघून घेतात. त्यामुळे निश्चितपणे थोड्या 2 दिवसांनी चालू केलं तरी काही हरकत नाही, दुसऱ्या वर्गाला तिसऱ्या वर्गाला. पण नवरात्र असल्यामुळे काही जणांच्या अडचणी असतील, घरचं करायचं वगैरे असं, तर जरूर नंतर पण जॉईन केलं तरी चालेल. आणि अजूनही काही जणांना सांगा, सूक्ष्म योग असणार आहे त्यामुळे अगदी आजारी लोक आहेत किंवा घरी बसून असतात त्यांना योग साधना करणं गरजेचं आहे, थोडेसे शरीराची हालचाल करणं गरजेचं आहे, अशा लोकांना सांगू शकता तुम्ही. तर जरूर सांगा इतरांनाही.